नमस्कार, मी मोहिनी सोनार। नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता भालेकर। आपण पाहत आहात साम टीव्ही गुड मॉर्निंग महाराष्ट्र मध्ये सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। त्यांचे प्रस्तुत करता आहेत राम बंधू अचार, तुमच्या मस्ती पार्टनर जावेसाठी मिक्स्ड पिकल। मिक्स्ड पिकल राम बंधू अचार, आपला टेस्ट पार्टनर। सीएनजीच्या दरात वाढ। सीएनजी 1.80 रुपयांनी महागला, तर पेट्रोल डिझेलच्या दरातही कोणतीही वाढ नाही। आरोग्य भरतीतील गोंधळ सुरूच। गट क परीक्षेचा अपेक्षित बुधवारचा निकाल अजूनही लागला नाही। उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत, पेपर फुटीनंतर निकालावर प्रश्नचिन्ह। मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दंड, कारवाईची रक्कम 1 लाखांपर्यंत। राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना शिक्षण निर्णय अनिवार्य, तर गेल्या वर्षीपासून शाळांमध्ये मराठी सक्तीची। खामगाव आगारातील एसटी कर्मचारी विशाल अंबलकर यांचा मृत्यू, कारवाईच्या भीतीपोटी राहत्या घरी घेतलं होतं विष। एसटीच्या 2296 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा। महामंडळाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना 24 तासांचं अल्टिमेटम। सर्वोच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही ईडी संचालक संजय मिश्रांचा कार्यकाळ वर्षभरानं वाढवला। विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा गैरवापर होत असल्याचा ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा आरोप। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित। गुन्हे शाखेच्या अर्जानंतर कोर्टाकडून परवानगी।